ठाण्यात अनेक ठिकाणी धाबे आणि रस्त्या रस्त्यावरच्या टपऱ्या गाड्यांवरती बेकायदा हॉटेलमध्ये सर्रसपणे मद्य विक्री केली जाते. तर परराज्यातील दारूचा ठाण्यात महापूर आलाय. अशाच काळात थेट 10% वाढलेला व्हॅट या सर्व गोष्टींमध्ये आता अधिकृत बार आणि हॉटेल चालवणं कठीण होऊन गेलंय. ही बेकायदा मद्यविक्री बंद करा असं साकडं अधिवेशनात मुख्यमंत्र्यांना निवेदन देत घालणार आहे. अन्यथा पोलीस आणि राज्य उत्पन्न यांनी कारवाई न केल्यास येत्या 31 डिसेंबरपासून ठाण्यातील परमिट रूम बार हॉटेल्स असोसिएशननं हॉटेल बंदचा इशारा दिला आहे. तसंच सर्व परमिट गव्हर्नमेंटला परत करत बेकायदेशीरपणे हॉटेल चालू करा असा देखील इशारा हॉटेल संघटनेनं दिलाय. त्याचबरोबर हॉटेल चालकांना दिवसाढवळ्या आणि मध्यरात्री हल्ला केला जातो या संदर्भात देखील पोलीस प्रशासन कुठेही कठोर पाऊल उचलत नाही, त्यामुळे नाराजी व्यक्त करत हॉटेल संघटनेनं नाराजी व्यक्त केली आहे. फिर अपना कोई गवर्नमेंट का जो एक्टिविटीज है गवर्नमेंट के साथ हम लोग रहेंगे. नेताओं के पास जाने की जरूरत नहीं, अपने अपनी गवर्नमेंट के पास ही जाए. नेताओं के पास जाने की जरूरत नहीं, नेता लोग जाएंगे तो उनका डबल गेम खेलता है, वो खेल अपनी देखने के लिए. हम लोग डायरेक्ट कंसर्न गवर्नमेंट के पास ही जाएगा, डिपार्टमेंट के पास ही जाएगा. कस्टमर का डिसीजन बहुत चाहिए, इसकी जवाबदारी है, रिस्पॉन्सिबिलिटी गवर्नमेंट का रिस्पॉन्सिबिलिटी है. गवर्नमेंट अपना धंधा खराब करने के लिए गवर्नमेंट का लोग है, ये लोग का डिसीजन है, गवर्नमेंट का डिसीजन नहीं है. गवर्नमेंट को मिस स्टैटिस्टिकल इंफॉर्मेशन देता है, वो हिसाब से अपना धंधा मारता था, इलीगल धंधा बढ़ता है.